शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रीकॉर्च फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा किंवा चना या पिकातील मर रोग मूळकूज कोरडी मूळकूज किंवा आणि रॉट इत्यादी रोगांबद्दल माहिती पाहणार आहोत या रोगांना ओळखायचे कसे यांचं जैविक नियंत्रण कसं करायचं रासायनिक नियंत्रण कसं करायचं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत सुरुवात करू या मररोगापासून मररोगावर आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे तो जवळपास सत्तर हजार लोकांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिलेला आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेला आहे तो पसरतो कसा तरी शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी पाहू मररोग ओळखण्यासाठी जेव्हा आपण एखादं मरग्रस्त झाडाला मधातून कापतो त्यामध्ये मधातून एक गडद तिपकिरी रंगाची आपल्याला रेश दिसते त्यावेळेस आपल्याला समजून जायचं आहे की हे मररोग आहे मररोगाचा जेव्हा शेतामध्ये अटॅक होतो तेव्हा तो, ते तो पॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या उलट कोलर रॉट आणि ड्राय रूट रॉट हे जे रोग आहे यांचा अटॅक जेव्हा शेतामध्ये होतो यामध्ये आपल्याला झाडं जी आहे ती थी, ठिकठिकाणी थीक मेलेले दिसतात असं जवळजवळचं झाड यामध्ये आपल्याला मेलेलं दिसत नाही सहजासहजी तर रोग जो आहे तो प्रामुख्याने दोन कारणामुळे पसरू शकतो रोगाचा प्रसार दोन प्रकारे आपल्याला आढळून येतो पहिलं म्हणजे सिडबॉर्न दुसरं म्हणजे सॉइलबॉर्न तर सीडबॉर्न मर रोखण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे यामध्ये आपण थायरम कार्बनडेजियम म्हणजे बाविस्टीन किंवा रोको किंवा विरिडी ही एक जैविक बुरशीनाशक आहे त्यासोबत सुडमोनस फ्लोरोसन्स तर याची बीज प्रक्रिया करणे फार आवश्यक आहे आधी आपण रासायनिकांची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यानंतर पेरणीच्या अर्ध्या तासाआधी आपण जे जैविक बुरशीनाशक आहे याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तर दुसरा जो आहे तो मर मररोग तर मातीतून पसरणाऱ्या मररोगाला नियंत्रण करणे आपल्याला थोडेसे कठीण जाते कारण की जोपर्यंत जो औषध जो आहे तो मातीमध्ये पडणार नाही तोपर्यंत ती बुरशी मरणार नाही आणि तोपर्यंत मररोग नियंत्रण होणार नाही म्हणून याला नियंत्रण करण्यासाठी खूप चांगला आणि सोपा उपाय आहे ट्रायकोडर्मा व्हिडी एकरी एक किलो त्यासोबत चुरु म्हणास फ्लुरोसन्स तर हे दोन जैविक बुरशीनाशक आहेत हे आपण याला घ्यायचं आहे पन्नास किलो शेणखतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला तीन दिवस च ठेवून द्यायचं आहे तीन दिवसानंतर आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला मर रोग आढळून येतो त्या ठिकाणी फेकून द्यायचा आहे आणि पाणी देऊन द्यायचं आहे त्यानंतर मररोगाची जी बुरशी आहे ती आटप आटोक्यात येईल जर आपल्याकडे अर्धवट कुजलेलं शेणखत आणि गांडूळ खत जर नसेल तर अशा वेळेस आपल्याला दोनशे लिटरच्या टाकीमध्ये एक किलो ट्रायकोडर्मा एक किलो सुडमनस फ्लोरोसन्स आणि दोनशे पन्नास ग्राम गुळ टाकून याला मल्टिप्लाय होण्यासाठी एक ते दोन दिवस ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याला ज्या ठिकाणी मररोग आहे त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायची आहे किंवा जर आपण पाटाने पाणी देत असाल तर त्यामध्ये आपण याला सोडू शकतो यानं जे आहे तुमच्या जमिनीतील जे बुरशी आहे ती नियंत्रित होईल जर आपल्या शेतामध्ये जीवामृत आणि वेस्ट डिकंपोजरचं कल्चर उपलब्ध असेल तर यामध्ये आपण हे दोन बुरशीनाशक टाकून याची शेतामध्ये ड्रेंचिंग करू शकतो किंवा पाटाच्या पाण्यामध्ये याला सोडू शकतो यानं आपलं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल जीवाणूची संख्या शेतीमध्ये वाढेल तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि सुडोमनास फ्लोरोसन्स आपल्याला जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शंभर रुपये किलो या दराने उपलब्ध होईल जसं की के व्ही के दुर्गापूर अवरा बडनेर अमरावतीमध्ये आहे या ठिकाणी शंभर रुपये किलोने ट्रायकोडर्मा विरिडी आणि सुडोमनास मिळतं जर आपण याला कृषी विज्ञान कृषी केंद्रामधून घ्यायला गेलो तर पाचशे रुपये किलो असं प्रायव्हेट कंपनीचं ट्रायकोडर्मा आपल्याला मिळतं तर हे आपल्याला घेणे टाळायचं आहे आपल्याला स्वस्त घ्यायचं आहे आणि कृषी विज्ञान केंद्रातून जर शक्य होत असेल तर घ्या कारण की क्वालिटी यांची खूप चांगली असते प्रायव्हेट वॅलेंट तर रासायनिक बुरशीनाशकांमध्ये रोको बाविष्टीन साप कॅम्ब्रिओटॉप ताटा टाकत इत्यादी जे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे यांचा आपण वापर करू शकतो परंतु याचा वापर करताना याचे थेंब जमिनीवर पडणे आवश्यक आहे जर थेंब जमिनीवर पडले तर हे मातीतील बुरशीला मारू शकेल अन्यथा झाडावर फक्त फॉरनिंग झाली तर ते बुरशी मरणार नाही बुरशी जमिनीत असते झाडावर नसते यानंतरचा रोग म्हणजे ड्राय रूट रॉट म्हणजे कोरडी मुळकूज तर हा रोग ड्रायझोक्टिनिया बॅटिकोला या बुरशीमुळं पसरतो सगळ्यात जास्त हा रोग फ्लावरिंग आणि जेव्हा घाटे भरतात त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो यासाठी फेवरेबल कंडिशन म्हणजे पाण्याचा ताण जर आपल्या चण्याला पिकत पडत असेल म्हणजे मॉइश्चर मॉइश्चरट्राईस जर आपल्या पिकाला असेल त्यावेळेस आपल्याला हा ड्राय रूट रॉट पाहायला मिळतो यामध्ये जी मुळं आहे ती पूर्णतः सडून जातात वरून पाळल्यावर आपल्याला ही मररोगाप्रमाणेच याचं झाडसुद्धा दिसतं परंतु एक एक ठिकाणी मररोगामध्ये पॅचेसमध्ये होते हे एक एक ठिकाणी यामध्ये झाडं वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात तर हे डिफरन्स आहे दोघांमधील तर ड्राय रूट रॉटसारखीच आपल्याला वेट रूट रॉट म्हणजे ओळी मुळकूसुद्धा पाळल्या पाहायला मिळतं तर ही होते जास्त पाणी झाल्यानं म्हणून आपल्याला या रोगांवर नियंत्रण करायचं असेल तर बी बी एफ तंत्रज्ञानातील आपण जर लागवड केली तर हे रोगसुद्धा थांबतील उत्पादनसुद्धा वाढेल आणि करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा आपल्याला सोपं होईल म्हणून यावर्षी जर तुम्ही बी बी एफ तंत्रज्ञानाने लावलं असेल फार चांगलं नाही लावलं असेल तर पुढच्या वर्षी नक्की बी बी एफ तंत्रज्ञानाने आपण हरभरा लावा यानंतरचा रोग म्हणजे कोलरुट्रॉट जो पसरतो क्लोरोशियम या बुरशीमुळे कोलर रिजन म्हणजे ज्या ठिकाणी खोड आणि मुळांचं संगम होतं ते ठिकाण म्हणजे कोलर रिजन आणि या ठिकाणी होणारा रोग म्हणजे कोलर रुट्रॉट तर या झा या रोगामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण हे झाड उपटतो त्या ठिकाणी कोलर रिजनमध्ये आपल्याला जे आहे ते ब्राऊन कलरचं किंवा तपकिरी कलरचं जे आहे ते रिंग पाहायला मिळतं तर हे याचं सिमटम आहे आणि यासाठी जे फेवरेबल कंडिशन आहे ती म्हणजे अनडिकम्पोज ऑर्गेनिक मॅटर म्हणजे न न कुजलेलं शेणखत किंवा ज्या ठिकाणी आपलं सोयाबीनचं कुठार आधी राहिलेलं असते त्या ठिकाणी आपल्याला हा कोलर रॉट पाहायला मिळतो कारण की त्या ठिकाणी अनडिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर आहे ते पूर्णतः डिकंपोज झालेलं नाही तर हे याचं एक फेवरेबल कंडिशन आहे या बुरशीच्या वाढण्यासाठी यानंतरचा रोग म्हणजे ब्लाईट तर ब्लाईट रोग जो आहे तो आपल्याला खोडावर काळ्या का ठिपक्याप्रमाणे दिसतो आणि हे घाट्यावरसुद्धा जेव्हा काळ्या काळे ठिपके पडतात सर्कलमध्ये तेव्हा तो ब्लाईट असू शकतो त्यानंतर रस्ट फुटरॉट इत्यादीसुद्धा काही रोग आहेत जे चण्यावर आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने आपल्याला पहिले तीनच रोग पाहायला मिळतात आणि मररोगाचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित होत नसेल ट्रायकोडर्मानं सुद्धा तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रेंचिंग करावी लागेल रासायनिक बुरशीनाशकांची जे आपण आधी सांगितलेलं आहे त्यापैकी आपण कुठलंही घेऊ शकता त्या स्पॉटमध्ये ड्रेंचिंग करा जेणेकरून तेथील बुरशी नष्ट होईल तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळेल